श्रीशिवलीलामृत अध्यायतेरा वा श्रीगणेशाय नमः जो सद्गुरुब्रह्मानन्द अपरणाहृदयाब्जमिलिन्द स्मरारी गजास्य जनकप्रसिद्ध चरणार्विन्द नमो त्याञ्चे स्कन्दपुराणीसूत प्रति साङ्गत त्रेतयुगी अद्भुत कथा एकवर्तली दक्षव्रजापती पवित्र धाला महासत्र नि स्वामी त्रिनेत्र सर्वनिरजरबोलाविले जगदात्मा सदाशिव जयासि वन्दिति रमाधव आम्नाय आनिवासव स्तविति जासि सर्वदा शिवमहिमानेनो निद्भूत दिवसनिशि दक्षनिन्दित नरमुण्डमाला अपवित्र बहुत गाघालितकैसाः करियोले ब्रावरण न कण्ठाळे दुर्गन्धिने मन भिक्षामागे नरकबाळघे वून बसे स्मशानि सर्वदा चिताभस्म अङ्गिचरचीले विखारठायुठायिभिष्टीले भ्रष्टतितुके अङ्गिकारिले भूतांचे अभद्रति अंगिकारीले, ह्यासी कौन म्हणतील भले, जासी जे योग्य नाही बोलिले ते येणे सर्वस्वे यासी देव मने लोकोण क्रोधे संतप्त अनुदीन नेत्री प्रलयाग्न वाटे त्रिभुवन जाळील मस्तकी सदा पाणी नाचत जाऊनी निज किरतनी भक्त देखता नयनी वैसे देवोनी अवघेची दैत्यांसी देवोनियावर येणेची माजविले अपार न कळे ह्यासी लहान थोर वाहन ढोरतयांचे शिवनिंदा गरावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवे नाही दिदले अभ्युत्थान तेने दुःखे क्षोभला अयिसा दक्ष शिवासि निन्दि यज्ञिनपुजी विभाग नेदी पुरली अवधि तरी च हे बुद्धि उपजली शिवभजन न गरीजोपतीत त्यावरी विघ्ने पडति असङ्ख्यात यागजपतप दान व्यरथ नावडे जया जेने निन्दिला शिव दयाळ परम निरदय तो दुर्जन खळ मनुष्यानमाझी तो चांडाळ त्याचा विटाळ न भावा असो दक्ष दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी मणे मांडिला पितृ सदनी मजबो लावो न ये का अपर्णामने मी जाई पित्या पिता पित्याच्या सत्रा ते सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलावल्या मज विसरलाकाय मनो न तरिमितेथवरी जाईन ह्यावरि बोले भाललोचन मृडानि प्रतिते धवा मने मृगलोचने गौरी पदमज सहोदरी लावण्यामृत सरितेऽवधारि कदा हि तेथे ते न जावे तव पिता निंदक कुटील ममद्वेषी दुर्जन खूजी अपमानी लशुभानने ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पहावे ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद ते थे पातला म्हणे पितृसदना जावया लागून, न पहावा कदाही मान मग नंदिवारी आरुढोन दाक्षायणी चालिली सवे घेतले भूतगण पातली दक्ष सदन तब मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरलासे आपुलाल्या पूज्यस्थानी देव बैसविले सन्माने करुनी एक सदाशिव बेगळा करूनी पूजिले ऋषी सुरवर जैसा उडुगणात मिरवे अत्रिसूत तैसा दक्ष मध्य विराजत शिवद्वेषी परम भक्त कुंडी टाकित अवदानी भवानी जवळी आली ते वेळे देखुनी सुरवर आनंदले परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्ये कडे न पाहेची नंदी वरुणी उतरोणी पीतया समीप आली भवानी दक्षमुख मुरडोनी घाली ग्रंथी भ्रुमंडळा जगन्माता गुणनिधान न्याहाळुनि पाहे पितृवदन मने धुरे भरले नयन मनोनि न पाहे मजकडे सकलभगिनीं च सन्मान बहुत ते तेभ्या देखत जननी कडे विलोकीत तेही न पाहे पाहेति एते मनात दक्ष भावित बोलाविले बोलाविलेयेथ कन्या आणि जामात दृष्टी मज नावडती आदिमाया प्रणव रूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिशांत अपमान देखोनी उमा क्रोधे संतप्त जाहली प्रळय पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात उर्वी मंडळ डळमळत होय कंपित भोगिंद्र वैकुंठ कैलास डळ मळी कमल भवांडी हांक वाजली कृतांत कापे चळ चल चळी म्हणे बुडाली सृष्टी आता हाक देवुनी शिवगण, गेले शिवापाशी धावोन, सांगती सर्व वर्थमान, जे जे जाहले दक्ष गृही ऐकता क्षोभला उमा जेवी महाप्रलयींचा कृतांत हाक देवुनी अद्भूत जटा आपटित आवेशे तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तेथे प्रलय रुद्र वाटे प्रलयाग्नी द्वादश मित्र एकत्र प्रगटले वाटे ते जांत सूर्यचंद्र बुचकुळ्या देत आकाश असे सडा होत नक्षत्रांचा कुंभिणी बुडाली देख चतुर्दश लोकी गाजली हाक दक्षगृही बलाहक रक्तवर्षाव करी तसे अवचित उकलली क्षीती दिवसा दिवा भिते बो भाती दक्ष अंगीची सर्व शक्ती निघोनी गेली ते धवा इकडे वीरभद्र शिवस्तवन करोणी निघाला क्रोधायमान एक वीस पद्मे दळ घेऊन मनोवेगी धाबिनला साठ कोटी गण घेऊन मागून धाबिनला अपर्णा जीवन पुढे शिवपुत्र धावोन ख्याती केली दक्षयागी वारण चक्र असंभाव्य त्यावरी एकला लोटे कंठी घेतली धाव अपार अहि पाहोनी आला देखोनी वीरभद्र पळो लागले देव समग्र अवदाने सांडोनी सत्वर ऋत्विज पळाले तेथुनिया त्रिलोक पावक, दुमदुमिला ब्रह्मांड गोळक शक्रादि देव कापती एक मळमूत्र भये विसर्जिती धोत्रे गळाली नेणती क्षीती कुक्कुट रूपे रोहिणी पती पळता झाला ते धवा शिखी होवुनिया शिखी पळता झालाका यम आफुले स्वरूप बकवेशघे वोनिया नैरुत्यपति होय काक शशांक होय रसनायक कपोत होवुणिया अर्क पळता जाला ते धवा कीर बुनी वृत्रारी पळता भयवाटे अंतरी नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले मिन्दियावरी वीज पडत दक्षावरी देवी यकस्मात् महावीर शिवसूत वीरभद्रपातला षड्बाहुवीरदैदीप्यमान असिलता खेटक धनुष्यमान त्रिशूलडमरुशोभायमान सायुध ऐसा प्रकटला पूषाचे पाडिले दात भगदेवाचे नेत्र फोडीत, खांड उपडीत उपडित ते धवा चरणी धरुणी आपटीले बहुतांचे चरण मोडीले, कितिकांचे प्राण गेले वीरभद्र देखता मागोनी पातला शंकर तेने दक्ष पृतना मारिली सत्वर कुण्ड मण्डप समग्र जालिला देखोनिया विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष पद्मजा सहस्राक्ष पूर्विच तेथो निपलाले वीरभद्रभने शतमुर्खा दक्ष निंदिले कैसे विरूपाक्षा तुझ न आता शिक्षा शिवद्वेषिया पाहे पा प्राय असिलता तीव्र हस्ते महावीर छेदिता झाला दक्ष शिर थोर जाहला दक्षशीर गगनी उसळे वीरभद्रे पायान्तळीरगडिले मग उमाधवापाशि ते वेळे देवपातले चहु कडोणी सुरांसहित कमलासन करीत उमा वल्लभाचे स्तमन म्हणे वृषभदध्वजा कृपा करुण दक्षा लागी उठवी संतोषोनी कर्पूर गौर म्हणे आनोनी लावा दक्षाचे शिर परितेने दि वीरभद्र पायांतळी रगडीले म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीन ऐसा संहार जो शिवनामन न घे अपवित्र जिव्हाछे तयाची जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदीन जो न पाहे शिवस्तान त्याचे नयन फोडिन मी विष्णु थोर शिव लहान हर विशेष विष्णु सान ऐसे भने जो ऐसिजोखदुर्जन संहारी ते सर्व नेदी मी दक्ष शिर काय करतील विधी हरिहर मगमेश शिर सत्वर, दक्षा लागी लाविले सजीव करोनिया दक्ष, तीर्थाटना गेला विरूपाक्ष द्वादश वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने जे आनन्दवन तेथे शङ्कर राहिला ये मग सहस्रवर्षे सम्पूर्ण तपासनी बैसला पुढे हिमाचलाचे उदरी अवतरली त्रिपुरसुन्दरि शिव आराधना करी हिमाचली सर्वता। ही नगाची स्त्री मेनका पुत्र झाला मैनाक पर्वत देखा, पार्वती कन्या जगदंबिका आदिमाया अवतरली ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दूसरी कमल जन्मावृत्रारी त्यास हि दुजी करवेना तिचे स्वरूप पाहावया, सुरभूसुर मेळोनी या जिचे स्वरूप वर्णावया या वदना नृगा कल्हार खज्जन कुरवंडी करावे नेत्रा वरुण अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण चरणां गुष्टी न तुळे जिचा आकर्ण नेत्र निर्मल मुखाब्ज देखोनी लज्जित होय द्विजराज कंठिरव देखोनी जिचा माज मुखन दावी मनुष्य परमसु कुमार घनश्याम वर्णी ओतिली इन्द्र नीलगाळूनि दन्ततेज पडतामेदिनी पाषाण महामनि पैहोति आदिमाया प्रणव ते तेजाली हिमनग मनगनन्दिनी अनन्त शक्ति स्वामिनि वेदपुराणि वन्द्यजे कोट्यानुकोटि मीन केतन सडवि करा नखावन अङ्गीचा सुवास संपूर्ण ब्रह्माण्ड फोडोनि वरिजाय ब्रह्मादिदेव हूनी, हूनि पाळी बाळे तिन्ही, बोलता प्रकाश पडे सदनि निराळवर्णि कोमलाङ्गि सहज बोलता क्षीटि रत्नराशी विखुरति जेते उमटति कमले हुठति दिव्यतेथि त्यासुवासासि वेदोनी निवसन्त भोवता गडबडालोळत कनकलता अद्भूत कैलासाहुनी उतरली नंदीसहित त्रिपुरारी हिमाचळी तप करी शिवदर्शना झड करी हिमन गयेता जाहला, या लोटांगण करीत जिमा बहुत स्तवन यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे, साठी खानी सवे सखिया चैसा पद्मिनी सहित गजास्य जननी सेवा करी शिवाजी द्वारी सुरभी रक्षण ध्यानस्त सदा पंच वदन लाविले पंचदश लोचन सदा निमग्न स्वूपी तारकासुराचे तिही तार घोर तप आचरोन उमामण अर्जिला सहस्रदळ कमळे करुण पूजिती त्री नयन सहस्रात एक न्यून कमल झाले एकदा तिघे हि काडुनी नेत्र कमळे शिवारचन करीते झाले मागुती एक न्यून आले मग स्वशीर कमळे अर्पिली प्रसन्न हो मुनी नेत्र, तिघे उठविले पुत्र पुत्र, धले अपेक्षित वर झाले अनिवार त्रिभुवने ती घाशी चतुर्मुख प्रसन्न निमिषार्दे धिजली होती निमिषादे जो धनुर्धर मारिल साधुनी शर त्रिपुरांसहित संहार तुमचा करिल निर्धारे या ती घा जणी त्रिभुवन त्रासिले बळे देव पळविले स्वस्थानाहुनी धरणी बहुपापे मगदेवऋषि सकलमीलोन् सकेले शरण गरुडध्वजसर्वां सघेवून शिवापाशिपातल करिता स्तवन परमसंतोषला पञ्च वदन मिझालो प्रसन्न मागावरदान अपेक्षित म्हणती त्रिपुरे पीडिले बहुत देवऋषी झाले पदच्युत म्हणे पाहिजे रथ कारणे, तब बोलती समस्त आम्ही सजो देतो थ, मग मघकुंभिने स्यंदन होत चक्रे निश्चित शशिमित्र मंदर गिरी अक्ष होत स्तंभ झाले चारीषाथारी वेद तुरंग बळीवंत मृतिमंत पै झाले सारथी विधी होत सत्वर लाविले शास्त्रांचे वाग्दोर पुराणे तटबंद साचार उपपुराणे खिळे बहु कनकाद्री धनुष्य थोर धनुर्जा होत भोगिंद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी रथी चढता उमानाथ रसातळीचा लिला रथ को नासि न उपडे निश्चित मघनन्दिकाडितशृङ्गाणि मघस्यन्दनि एक एकचरण धुजानीवरीठेवुन अपारयुद्ध करुण त्रिपुरदले सम्मारिली होता युद्धाचे चे घनचक्र वीरभद्रिसंहारिले असुर असती पै अमृतकुण्डे समग्र दैत्यान्कडेऽसति पये अमृतशिम्पिता अमित सवेचि दैत्य शिवे मेघास्त्रघालुनी समस्त अमृतकुण्डे बुडबिलि अन्तराळी त्रिपुरे भ्रमति लक्षसाधि मृडानीपति दिव्यसहस्रवर्षे जालियेचिरीति न लवती पाति कदापि धर्मपूर तेह भीमरथी गंगाथोर जलबिंदू पड़ता पडतापार रुद्राक्ष तेथे जाहले पती व्रता थोर असुरांची जय अपार श्रीकर मग दैत्य दैत्यस्त्रियांत प्रवेशला वेद अपवित्र अपवित्र केले चारवाक शास्त्र पतिव्रता धर्म समग्र व्याभिचार कर्मे करविली तेने झाले अकल्याण तव इकडे शिवे लक्ष्यसाधून जिला विष्णो बान स्थापुनी उगबले सहस्रमार्तण्ड तैसे अस्त्र चालिले प्रचंड कि उभारिला काळदण्ड संहारावया विश्वाते की प्रलयाग्नीची शिखा सबळ की कृतांताची जिह्वा ते जाळ की ते प्रळय मेघातील मुख्य चपळा निवडिली कि सप्त कोटी मंत्रे जपाटले त्या दैत्य देवदैत्यवयभीत हृदयी भणती कल्पांत मांडिला न्यास सहित जपोनी मंत्र धितलि दिव्यास्त्र आणि अंबर तडाडले ते काळे बिजा कडकडती तैसिध्विलअस्त्रशक्ती भये व्यापिला सरितापती पाहती दिग्गज देविमाने बळवीती गिरीकंदरी असुर एक मूर्छना एकमूर्छनाये पडती उठती ना मागुते न लागता क्षण त्रिपुरे टाकिली जाळून त्यात प्रलय आग्न साय्य झाले तया ते तिन्हि सहित त्रिपुरे भस्म देव स्तवन झाली तेथ करित देविवस्तवनकरीत चरणधरितस प्रेमे त्यावजी त्रिपुरपी तारकासुर तेने प्रलय मांडिला थोर देव पळविले समग्र नेले, गंगा पवित्र धरुणी नेत तारकासुर देवांगना समग्र दासी ठेविल्या ब्रह्मा विष्णु शिवर करीती विचार म्हणती शिव उमा करावी एकत्र होईल पुत्र षण्मुख त्याचे हस्ते मरेल तारकासूर मग बोलावुनी पंच शर म्हणती तुवाचा शिव सत्वर ऐक्य हिमा करी हिमाचळी तप करी व्योम केश मन्मथा तु मगरती सहित कुसुमेश शिवा जवळी पातला पार्वती रती तिभा प्रवेशत वसन्ते वन समस्त शृङ्गारिलेते धवा शिवाचा मानसी सतेज प्रवेशला शफरी ध्वज पाखरे करिति बहुगज शिवध्यान शिवध्यानविक्षेपिति ते पक्षी हा का नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर तो पार्वती हो कामातूर पाठीसी उभी मनमथाच्या शिवे उघडिले नयन तो पुढे देखिला मी न मने म्हणे माझ्या तपासी केले विघ्न मगभाल लोचन उघडिला निघाला प्रलय वैश्वानर भस्मकेला कुसुम फाल्गुन पौर्णिमा साचार काम जाळीला शिवदूत भूतगन महाशब्दे हाक देवून स्मरगृह शब्द उच्चारून नानापरी उपहासीत शिवाच्याज्ञा तै पासून फाल्गुन मासी करुण जो हे व्रतनपाळी पूर्ण अवतसा जान त्याबाधी ऐसा संहारुणी पंच शर विचार करुणी पंच वक्त्र तत्काळोठोणी कर्पूर गौर गेला कैलास सदनासी रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जर निर्जरनाथ म्हणे कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेल कमलासने कन्येसी भोगिता कंदर्पासापला होता की शिवदृष्टीने तत्वता भस्म होशील कामातु। असो इकडे शिवप्राप्ती शिवप्राप्तिलागी तप करी सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हिमनगाची पार्वती तपकरी जेवनी शिवतेथे गेला बटुवेश धरोनी गायनाचा छंदे करुणिसेसे भवानी प्रतिव्हा कास या तप येरी येमणे जो कैलासनाथ पतीभावा ऐतदर्थ आचरे तपेथे बटु बोले ते अवसरी तू तव हिमनगराज कुमारी शंकर केवल भिकारी महाक्रोधी दारुण ओले गजचर्म प्रावरण शार्दूल शार्दूल चुमनेसला सर्पभूषण वसविले महाश्मशान भूतगन सभोवते रि विष्णु विलासी सगून त्यासी वरी तु एकवचन तुजयोग्य पञ्च वदन वर सर्वथा ऐकता क्षोभली जगन्माता मणे शिवनिन्दका होय परता वदन न दाखवी परमखळा परमखला द्वेषिया जो दुराचार त्याचा विटाळ न भावा साचार तुज शिक्षाकरी न निर्धार विप्रमणो निराहिले देखो निर्गे च निर्धार करी कर्पूर गौर पार्वतीने करुणि जय जयकार चरणदृढ धेले शिव भने ते समयी, मने ते समयि प्रसन्न अंबिका भने ठाव देई अर्धांगी तुजा जगदात्म्या अवश्य मनोनि त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरि पितृसदना झडकई गेली ते धा जगदम्बा मग सप्तऋषी ते वेळी शिवे हिमाचळा हिम हिमनगे ते आदरे पूजीले, षोडशोपचारे कुणीया अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकून मणे आणि भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मनमथ संवत्सर चैत्रमासी लग्नने अष्टनीसी निश्चय करुणी सप्तऋषि स्वस्तनासी पातले कधी होईल शिवगौरी लग्न इच्छिती ब्रह्मेंद्रादी सहस्रनयन नयन तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीस पाठवूनी ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले घेऊनी त्रिदशांचे पाळे पाकशासन पातले इंदिरे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर वक्त्र अठ्यायंशिसहस्र ऋषीश्वर शिष्यान्सहितनिघाले सिद्धचालगुय्यक पितृगण मरुदगण वसुअष्टक एकादश रुद्र द्वादशार्क यक्षनायक पातला आफुलाल्या वाहनी बैसोन लोकपाल निघाले सम्पूर्ण नवग्रह अष्टनायिका आदि करुण किन्नरगन्धर्व सर्वहि सर्वा सर्वासहित शङ्कर हिमाचलासि आलासत्वर नगेन्द्रये मुनीसमुर पूजोनिनेत सकलान्ते योजने मंडप मण्डप उभविलाज्याञ्चे तेज अमुप सुवर्णसदने जानवशासी दिदली। शिवस्वरूप पाहता समस्त वर्राडि होत विस्मीत वृद्धबहुत पुराणपुरुष अनादि हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अति सगुण असो देवक प्रतिष्ठा करून मूळ आला हिमाद्री माद्री आद्यंद अवघे साहित्य कमलोद्भव स्वयं करीत नवनीधी अष्टमहा राबत न्यूनते ते क नसे काही असो नवरा मीरवीत नेला आपुल्या मंडपात पूजा पूजाविधी समस्त हिमाचल करीतसे लग्नघटिका आली तवते सरोवर तव ते आनिली हिमनग बाळी उभी केलि पटाआड लग्नघटिका पाहे दिनपती मंगळाष्टके मणे बृहस्पती ॐ पुण्याहं निश्चीती कमलासन भनतसे असो यथाविधि संपूर्ण दोघा पाणी ग्रहण होमासी करिती प्रदक्षिण शिवशक्ति तेधवा, इतुके इतुके याज्ञिकजाले सर्वही, परिनोवरी कोणी देखिली नाहि प्रदक्षिणा करिता ते समयि पदनख देखिले विधीने, कामे व्यापिला सूर्यजामात पटपटा वीर्यबिन्दु पडत बालखिल्य तेथ जन्मले लागता। अन्याय अन्यायदेखोनि थोर मदनान्तक कोपला अनिवार ब्रह्माचे पाचवे शीर छेदुनी टाकिले ते धवा झाला एकची हा हा कार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार समाधान करी अपार नाम तई पासुन। असो यथा यथाविधी सोहाळे चारी दिवस संपूर्ण झाले सकळ देव गौर वस्त्रा गौरविले हि मनगे सवे पार्वती घे कैलासा आला पानी यावरी सर्व देव मिळोनि प्रार्थिते विश्वनाथा कुण्टली विश्वाचि उत्पत्ति मन्मथ उटविध्वज पुडति अनङ्गकरुणि जीवबिला अन्धकपुत्र तारकासूर तेने पळविले देव समग्र होईल कधी पुत्र देव समग्रवाञ्चिति युगे पर्यंत शिव उमा रमत परी वीर्यपात नभे सूत करिता तो तारकासुरे केला आकांत, स्वर्ग जाळीले समस्त देव ललना धरुनी नेत, दासी बहुत पै केल्या देव शिवासी शरण जाती तवती दोघे देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नभेची मग आत पाठवीला अतिवेषतेने धरीला जो तृतीय तृतीयनेत्री शिवाचाराही देवी पाटविलामनोनी हा भिक्षा मागत भिक्षामागत शिवपार्वतीस आज्ञापीत माझे धरोणी अदभूत भिक्षा देयी अतिताते मग अमोग वीर्य धरुन, अग्नीस देत अंबिका आनोन सांडले जेथे जान रेत झाला तो तोची पारा परमचंच नरवे हाती ते असो वीर्य प्राशन केले ते दवा अग्नी झाला गरोदर परमलज्जित हिंडे कांतार, तो साही कृतिका परमसुंदर ऋषी पत्न्या देखिल्या त्या गंगेत स्नान करुणी तापत बैसल्या साही जणी तव गर्भ काडूनी, पोटात घातला साहिंचा साही जणी झाल्या गर्भीनी, परम आश्चर्य करीती मग मगलज्जेने गर्भ साहि साही नि त्यागिला साहिंचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले, सहा मुखे हस्त शोभले द्वादश सरळ तेजस्वी कृतिका योगी कुमारजन्मला महायोगी मयूरवाहन भस्म अंगी उपासीत शिवाते शिवे निजपुत्र जानोनि नेवोनिलाविलापर्णास्तनि सप्तवर्षे मृडानि लालनपालन करि त्याचे देवांसि साङ्गे वैश्वानर शिवासि झाला पुत्र ऐकता देव समग्र तारकावरी चालिले सेनाजया चिबत्तर अक्षौहिणी त्याचे नगरवेडिती सुधा पाणी पृतने सहित तेच क्षणी तारकासुर बाहेर निघे इंद्रे स्वामी कार्तिका धिजले संपूर्ण दिव्यरथी अभिषेकिला कुमार। इकडे तारकासुर सुधापाणी युद्धगरिती धरणी देवत्रासिले दैत्यांनी आले पळोनी कुमाराकडे स्कंधा पुढे कर जोडून देव अपार स्तवन रक्षी तारकासुरा पासून शिवनंदन तोशला देवांचा वृत्तांत जानुनी सकळ कुमारी धरिली रूप विशाळ तो तारकासुरधा विन्नला प्रबळ शिवकुमार शिवकुमारक्षिणी तेहतीस कोटी सुरवर उभे स्वामीचे पाठी भार तारका अंगी बळ अपार दशसहस्र कुंजरांचे तारकासूर अनिवार वर्षे सायकांचे संभार स्वामीचे सी सूर, लपती सत्वर जाऊनि लक्षुणिया पाक शासन तारके धली सोडून प्रलय, प्रलय चपळे समागे टाकून मनोवेगी चालिली भयभीत शक्र होवून करी हरी कर जोडून मनी हे इंदिरा मानस रंजन निवारी शक्ती है ब्रह्मानंद विश्वव्यापका दशावतार चरित्र का, मधु मुरनर कांत का निवारी प्रलय शक्ती है वैकुंटी योग माया हरिणे धाडिली लव लाह्या तिने ते शक्ती परतुनिया एकी कडे पाडिली या तारके बाणांचे पुर स्वामीवरी सोडिले अपार मुख पसरोनी शिव कुमार तिथुके गिळिता जाहला नाना शस्त्रे अस्त्र शक्ती तारके सोडिल्या अनिवार गती तितुक्या गिळिया सहजस्ती शास्त्रसंख्या बदनाने कल्पांतरुद्रा समान भयानक दिसे मयुरबाहन तारके ब्रह्मास्त्र धितले सोडून तेही हि अवलीळे जितुके शस्त्र मंत्र निर्वाण तितुके प्रेरितसेच हुकडून प्रलय काळा समशिवनंदन क्षणन लागता मग निशस्त्र तारकासुर स्यंदनाहुनी उतरला सत्वर, स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारिखा ऐसे देखो षडानन हाक देवून रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरम्भिले सप्तदिनपर्यन्त युद्धधाले परमद्भूत जर जर धरोनी जर्जरकेला चक्राकार पायीधरोणीयवलीला मगधरणी मगधरणीवरी आपटे आपटीला चूरणधाला मुदघटवत निघो निगेला प्राण दुंधुवी वाजवी शची रमण पुष्पे वर्षिती सुरगण करजोडोनी स्तुती करिती, मारिला जिव्हा तारकासुर तेव्हा सात वर्षांचा शिवकुमार शिवकुमसेनापतीत समग्र इंद्रे त्यासी दिले तारकासुराचे नगर इंद्रे लुटिले समग्र देवस्त्रिया सोडबिल्या सत्वर, सर्वदेव मुक्त झाले लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष कुमारगेलावाराणसीस वाराणसीस नमुनिशिव मृडानीस सुख अपारदितले मघधाले मौञ्जीवन्दन सर्वतीर्थिकरी षडानन अनुष्ठान करी सुखे भवानी मनत आता स्त्री हातास्त्रीकरुणे यथार्थ गृहस्थाश्रमकरीकि षडानन मने अम्बे प्रति साङ्गस्त्रिया कैशा सति म्यादे किल्या कैसी आकृती सांगे मज अपर्णा अपर्णामने मज मजसारिख्या स्त्रिया सर्वत्र ऐकता हासे आले कुमारा काय उत्तरा बोलत तुझ सारिख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी तुझ्या वचनासी पडो ने दिमी ऐसे कुमार बोलोन महाकपटांत जाय पडोन मग ते जगन्माता आपण धरू धाविन्नली तयाते। नाटो ते नाटोपे कुमारते क्षणि अम्बा दुःखे पडे धरणि जेत्रिभुवनपतिचिराणि वेदपुराणि वन्द्यजे अरे तु कुमारादावि वदना आलामाझास्तनासि त्वाह्ना कोणासि पाजोषडानना निजवदनादाकवि घेयी तुझे दुर्दलोनि मनोनि कुमारवमिते क्षणि बोले तेभ्वा शापवानि क्रोधे करुणी कुमारतो माझे दर्शनाजी स्त्री येईल ती सप्त जन्म होईल स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासी कृत्तिका योगी तो सप्तजन्म सौभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग अनामीक अथवा हो मातंग दर्शने लाभ समानची स्वामी स ऋषी विनवीती समस्त भवानी तुजलागी तळमळत भेटुनी येयी त्वरीत वाराणसीस जामुनी मग स्वामी आनन्दवना आनंद, आनंद भीली शिव भवानी उभयतांचे समाधान करोनी मागुती गेला पूर्वस्थला स्कन्दपुराणि कथासूत शौनकादिकां सांगत ऐकता विघ्ने समस्त क्षणमात्रे होती मिलिन्दा श्रीधरवरदा ब्रह्मानन्दा पूर्णब्रह्मा अनादिसिद्धा आनन्दकन्दा जगद्गुरु शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड परिशोतसज्जन अहखण्ड त्रयोदशाध्यायगूढः श्रीरस्तु श्रीसाम्बसदाशिवार्पणमस्तु